शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी नेमका इशारा काय दिलेला होता आणि आता त्या काय म्हणतायत, आपली भूमिका बदलल्यानंतर ते पाहूया। काय ते काय तो डोंगर, काय ती झाडी, काय ती हिरवळ, सर्व कसं ओके मध्ये आहे। आता त्यांना सांगा काय तो डांडा, काय ते डुंगर, सगळं कसं ओके करणार आहोत आपण। मनात मनातून दुखावला गेलेला शिवसैनिक आज इथे आलेले हे सांगतात आम्ही आमदार आहोत। इकडना तिकडना माकड उड्या मारून आमदार झाले, कोणी केलं हो आमदार तुम्हाला? या शिवसैनिकांनी घाम गाळला, या महिलांनी घाम गाळला तेव्हा तुम्ही आमदार झालेले आहात, तेव्हा माफ करू नका मी आमदार आहे म्हणून। शिवसैनिकांना चेतून उठण्याची गरज आहे। आपल्यातून खूप जण जातील, जाऊ दे, काही फरक पडत नाही। शिवसेनेला शून्यातून परत उभं राहण्याची सवय आहे आणि शिवसेना ते करून दाखवल्याशिवाय राहणार नाही। या आमदारांना परत या अलिबाग मध्ये पाय ठेवून द्यायचा नाहीये ही शपथ घ्यायची आहे सगळ्यांनी। शिवसेना ही शिवसेनाच राहावी यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आणि त्यांच्याबरोबर 50 आमदारांनी जी भूमिका घेतलेली आहे, जी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी शिवसेनेसाठी जी भूमिका घेतलेली आहे, त्या भूमिकेला समर्थन देण्यासाठीच मी इथे आलेली आहे। मी कुठलीही नगरसेविका, आता मी माजी नगरसेविका आहे, मी ना आमदार आहे ना मी खासदार आहे, मला देण्यासारखं काहीच नाही आहे। मला ना ईडी आहे, ना काडी आहे, ना माझ्याकडे बॉक्स आलेले आहेत, ना माझ्याकडे पेटे आलेले आहेत, परंतु एक प्रामाणिकपणे जी भूमिका घेतलेली आहे या भूमिकेला कुठेतरी पाठिंबा देणं हे शिवसैनिक म्हणून माझं कर्तव्य आहे असं मला वाटलं, म्हणूनच आज मी इथे आलेली आहे। शिवसैनिक हा मनाने विचार करणारा आहे, तो बुद्धीने विचार करणारा नाही आहे। जेव्हा ही घटना घडली तेव्हा नक्कीच मलाही प्रथमतः धक्का बसला की असं कसं होऊ शकतं, परंतु कालांतराने जेव्हा आम्ही ही भूमिका समजून घेतली, आम्ही त्यांचे विचार ऐकले, तेव्हा आम्हाला वाटलं रे आमची पण हीच भूमिका आहे। परंतु आम्हाला इतके दिवस हे बोलता येत नव्हतं किंवा बोलू शकलो नाही आम्ही, तर जी व्यक्ती बोलते आहे, जी लोक बोलत आहेत, त्यांच्याबरोबर जाऊन उभं राहणं हे एक शिवसैनिक म्हणून मला माझं आद्य कर्तव्य वाटलं, म्हणून मी आज इथे आलेली आहे। दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शीतल म्हात्रेंसंदर्भात काय म्हटलंय तेही पाहूया। शीतलताई, तुम्ही आज आमच्या सोबत आलेला आहात, तुम्हाला एकच मी सांगतो, तुमच्या सगळ्या टीमला मी मनापासून धन्यवाद देतो। आपण शिवसेना आहोत, आपण पक्ष सोडला नाही, आपण कुठल्या पक्षात गेलो नाही, आणि आपण बाळासाहेबांची भूमिका जी आहे ती पुढे आपण नेतोय, त्यामुळे आपण ताट मानेने आपण जनतेच्या समोर जातोय आणि जनतेने देखील त्याचा स्वीकार केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।